कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडून मारहाण करण्यात आली, तर भाजपचे तिकीट कापल्यामुळे वाघ दाम्पत्याने भरसभेत घेतला बदला। पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। अजून काय बाकी राहिलं हो, पार्टी विथ डिफरन्स म्हणून तोरा मिरवणाऱ्या भाजपला आता शत्रूंची जराही आवश्यकता राहिली नाही। तर आज अंबळनेर मध्ये आजी माजी जिल्हाध्यक्ष स्टेजवर भिडले। आधी पडद्याआड चालणारी कारस्थाने आता लाथाबुक्यांवर आली, ते देखील ऐन इलेक्शनच्या तोंडावर। सच्चा भाजप कार्यकर्ता यामुळे निश्चित व्यथित होणार, पण नेत्यांच्या महत्वाकांक्षा आता एकमेकांना संपवण्याच्या पातळीपर्यंत घसरल्या आहेत। ज्यांनी आणीबाणींच्या दमनचक्रात तुरुंगवास भोगला, ज्यांनी शेव मुरमुरे खाऊन पक्ष वाढविला, ज्यांची आयुष्य आंदोलनामधील खटल्यामुळे उद्ध्वस्त झाली, त्यांचे ध्येय आणि त्याग विसरून आता भाजपचे नेते सत्तेच्या अहंकारातून आलेली मस्ती एकमेकांवर जिरवत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे। असो, सत्ता भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता निरंकुश प्रमाणात भ्रष्ट करते, हे त्रिकालबाधित सत्य आपण अनुभवतोय। दुसरे काय, अमळनेर येथे जळगाव लोकसभा भाजपचे उमेदवार उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ सभेला सुरुवात होताच आमदार स्मिता वाघ यांचे खासदारकीचे तिकीट रद्द केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत असताना माजी आमदार बी एस पाटील यांना व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली। एकूणच काय, भाजप मेळाव्यात हा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्राला लाजविणारा आहे। भाजप पक्षातले गुंडगिरीचे प्रत्यक्ष चित्र मतदार बंधूंनी पाहिल्यामुळे त्यांचा परिणाम निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी सध्या चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। माजी आमदार बी एस पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध रात्री गुन्हा दाखल केला, तर पंचायत समितीचे सभापती वजाताई भिल यांनीही माजी आमदार पाटील यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, तर पुढील तपास पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे करीत आहे। तर यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार बी एस पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, प्राध्यापक अस्मिता पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, डॉक्टर राजेंद्र पिंगळे, नगरसेवक व विविध पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंमळनेर।